प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मी गौरी। इंडिया अपटॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। रोज आपण नवीन एका नारी शक्तीला भेटतोय। तसंच मी आज आलेली आहे सुदाई सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सौ वैशाली सुनील कुऱ्हाडे यांच्याकडे। ताई, इंडिया अपटॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार, मी वैशाली सुनील कुऱ्हाडे। मी एक गृहिणी आहे आणि सर्वात आधी सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारा दसरा हा जो सण आहे त्याच्याही खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद मॅम। संस्थेबद्दल थोडक्यात मला तुम्हाला विचारायचं आहे की संस्थेची स्थापना कशी झाली? संस्थेचं स्थापना अशी झाली की माझ्या सासूबाई गेल्या 8 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आणि त्यांचं हे नाव आहे सुधामती म्हणून। मग त्यावेळेस मला त्या वारल्यानंतर मला अशी डोक्यामध्ये कल्पना आली की अरे, आपल्याला सतत त्यांचं नाव घेऊन समाजामध्ये त्यांचं म्हणजे माझ्या तोंडून जे त्यांचं नाव आहे ते सतत यावं, कारण ते हे जे समाजाचं कार्य करण्याचा जो वारसा आहे हा मला त्यांच्याकडून आलेला आहे। किंवा माझे मिस्टर जे DYSP आहेत सुनील कुऱ्हाडे, आता सध्या ते धुळ्याला आहेत, आणि त्यांची सतत हीच धडपड राहते की आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे। मग त्यावेळेस मला असं वाटलं की अरे, आपण हे दोन्ही गोष्टींना कनेक्ट करून आपण आपली स्वतःची संस्था स्थापन करावी, म्हणून मी माझ्या सासूबाईंच्या नावाने सुधाई फाउंडेशन असं फाउंडेशन हे स्थापन केलं। अच्छा, ताई मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कुटुंब ही सांभाळतात, सोबत संस्था ही सांभाळतात, वेळ कसा मॅनेज होतो तुमच्याकडनं? ताई, मी असताना मी गृहिणीच आहे, पण मला माझेही थोडस धावपळ होते की बाहेरचं बघू का घरातलं करू, पण सोयाज मी ते सगळं मॅनेज करून घेते। कारण जेव्हा माणसाला एखाद्या गोष्टीची आवड असते, जसं मला आहे की समाजामध्ये आपल्याला सेवा करायची आहे, ज्यावेळेस माणसाला आवड असते त्यावेळेस माणूस आपोआप त्यासाठी सवड काढून घेतो। खूप छान कार्य केलेलं आहे मॅमने। मला अजूनही तुम्हाला विचारायचं मॅम, कोरोना काळामध्ये आपल्या संस्थेने नागरिकांना काय सहकार्य केलं, काय सांगाल? कोरोनाचा हा जो कठीण काळ गेलेला आहे तो सगळ्यांसाठीच फार अवघड ठरलेला आहे। घरातच बसून म्हणजे लोकांना फार कसं काय उपजीविका करावी किंवा कसं जगावं हे सगळं कोरोना फार काही लोकांना शिकवून गेलेलं आहे। आणि कोरोनामध्ये मी फक्त एवढंच केलं की आपल्या इकडून जे सुरुवातीला कोरोना जेव्हा सुरू झालं तर इथून जे लोक UP बिहारमध्ये जे जात होते तर मला ते कुठेतरी लक्षात आलं आणि एकांचा फोन आला मला की मॅम, आपण या गोष्टीसाठी काही करू शकतो का, यांची खाण्यापिण्याची व्यवस्था वगैरे। तर म्हटलं हो, आपल्याकडे तेवढं आहे की आपण करू शकतो, एखादा माणूस लावून खिचडी तयार करणे किंवा काय। तर त्यासाठी मी त्यांच्याकडे 100 क्विंटल मी गहू, तांदूळ आणि माझाच माणूस लावून तिथे त्यांना खिचडी उपलब्ध करून दिली, जे की ते अगदी समाधानाने खाऊन ते पुढे त्यांचा प्रवास सुरू ठेवत होते। अच्छा, अजून एक प्रश्न विचारायचा मॅम मला तुम्हाला। कोरोनाचा काळ पूर्णतः संपलेला नाही, कोरोना अजून पूर्ण गेलेला नाहीये, तर तुम्ही नागरिकांना, आपल्या देशाच्या सुजाण नागरिकांना काय आव्हान द्याल? माझं सुजाण नागरिकांना हेच सांगणं आहे की कोरोना जे आहे ते खूप लोकांना, बऱ्याच लोकांना, म्हणजे सर्वांनाच खूप काही शिकवून गेलेलं आहे की पैसा हा महत्वाचा नाही आहे। तर सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही माणुसकी विसरू नका, माणूस हा माणसाला मदतीला धावून गेलाच पाहिजे आणि त्याने केलंच पाहिजे, ही माणुसकी तुम्ही सोडून चालू नका। प्रत्येक जण आपल्या शेजारी काही अडचण आली तर ती तुम्हीही तिथे थोडंसं लक्ष द्या की काय मदत लागते काय नाही लागते। आणि शेवटी प्रत्येक जण समाजाचा, आपण प्रत्येक जण जन्माला आलोय तर आपण समाजाचे काही ना काही थोडेफार देणं लागतोच आहे। हे आजार तर आपल्याला एक शिकवण म्हणून एक आपल्याला आलेला आहे की बाबा, तुम्ही प्रत्येक जण माणुसकी सोडून चालू नका।
आणि प्रशासन मानेचं खूपच छान त्यांचं काम राबवलेलं आहे. फक्त आपल्याला आता विचार करायचा आहे की आपण बाहेर निघताना कसे कसे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. जसे आता काही लोक मार्केटमध्ये फिरतानाही बिना मास्कचे फिरतात, कुठेही खोकलतात, थुकत राहतात कुठे, तर हे सगळं प्रत्येकाने टाळलं पाहिजे. प्रत्येकाने आपली आपली काळजी स्वतः घेतली पाहिजे. आपल्या कुटुंबियाची जबाबदारी आपल्यावर आहे हा विचार करून जेव्हा घरी याल तेव्हा तुम्ही स्वतः आंघोळ करून आपले कपडे स्वतःहून धुवून वगैरे हे सगळं तुम्ही केलं पाहिजे. मास्क वापरणे म्हणा किंवा बाहेरून आले तर कुठे हात सॅनिटाईज करणं, जेवायला बसायच्या आधी हात धुवून घेतले पाहिजे चांगले स्वच्छ, हे सगळं केलं पाहिजे. ताईंनी आपल्याला आव्हान तर दिलेलंच आहे आणि ताई तुमच्या संस्थेच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला इंडिया आपतक न्यूजचा सलाम आहे. धन्यवाद ताई, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद की इंडिया आपतक चॅनलवाल्याचेही खूप धन्यवाद. नमस्कार. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन नारी शक्तीसोबत. तोपर्यंत पात्रा इंडिया आपतक न्यूज मराठी.